नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय कोरेगाव भीमा येथे दाखल. कोरेगाव भीमा येथे कडेकोट बंदोबस्त, पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची माहिती. क्रीडा राजधानीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आणि पुण्यातील हेल्मेट सक्तीला हेल्मेट कृती समितीचा विरोध, सवनीय कायदे भंग करून काढणार मोर्चा. आता बातम्या सविस्तराने. कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीमसैनिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. गेल्या वर्षी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा येथे मोठ्या संख्येने भीमसैनिक जमा झाले आहेत. गतवर्षी झालेला अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व गुप्तचर यंत्रणा गेल्या 2 दिवसापासून परिसरात टळ ठोकून आहेत. गेल्या वर्षीच्या घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. सकाळपासून विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी जे भाविक आले आहेत त्यांना सुरळीतपणे हाताळण्यात येत आहे. गर्दीचे नियमांस प्राधान्य दिले जात असून गर्दीचे विभाजन करून विभागानुसार तसा बंदोबस्त केला जात आहे. गर्दीचा उत्साह अतिशय चांगला असून सुरळीतपणे व्यवस्थापन केले जात आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. सकाळपासून जे विजय स्तंभाचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत आहेत त्यांचा स्मूथ फ्लो आहे. एकतर गर्दीचं नियमन ही प्रायोरिटी ठेवण्यात आलेली आहे. वृद्ध माणसं, महिला, मुलं यांची सुरक्षितता याला प्रायोरिटी दिलेली आहे. त्यामुळे येणारी गर्दी आहे ती सेग्रिगेट करून सेक्टर वाईज त्यांच्यासाठी बंदोबस्त ठेवलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉनिटरिंग सुरू आहे. दुसरं, ट्रॅफिक डायव्हर्जन केलेत आणि पार्किंगच्या एरियाज ठरवलेले आहेत, त्या ठिकाणी पार्किंग स्मूथली होतात. जवळजवळ नगरच्या साईडला 100 बसेस आणि पुण्याच्या साईडला 70 बसेस फ्लाय करतात. इव्हन वडूला साधारण 25 बसेस फ्लाय करतात आणि त्यामुळं भाविकांना यायला जायला एकदम सुविधा होत आहे. तिसरा, पूर्ण एरिया आपण सर्व्हेलन्स खाली ठेवलेला आहे. 100 च्या आसपास व्हिडिओ कॅमेराज आहेत, तेवढेच CCTV कॅमेराज आहेत आणि 12 ड्रोन कॅमेराज आहेत जे सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. स्टॅटिक वायरलेसचे सेट केल्यामुळं आमचं कम्युनिकेशन खूप इफेक्टिव्ह काम करत आहे. त्याचबरोबर चौथा जो कायदेशीर कारवाई एलिमेंट्सवरती केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी सगळं म्हणजे गावागावातलं वातावरण शांततेत दिसून येत आहे. गर्दीचा फ्लो, उत्साह हा अतिशय चांगला आहे आणि पोलिसांना आणि प्रशासनाला येणारे भाविक सहकार्य करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे इथले स्वयंसेवक जे आहेत, विशेष करून समता सैनिक दलाचे जे स्वयंसेवक आहेत व्हाईट अँड व्हाईट आणि युनिफॉर्ममध्ये, त्यांचं सहकार्य खूप चांगलं मिळत आहे. कारण इथले असणारे हॉकर्स असतील किंवा गर्दीला, कारण येणाऱ्या गर्दीला तेवढ्या जागा निर्माण झाली पाहिजे. कारण सकाळपासून गर्दीचा फ्लो एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की आपल्याला साधारण 12-1 पीक टाइम राहील, त्यावेळेला स्तंभाच्या परिसरातला जो 10 एकरचा एरिया आहे तो रिकामा असणं, हे ब्रीदिंग स्पेस असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे अतिशय चांगली स्मूथ मुव्हमेंट आहे आणि लोकांचं सहकार्य. पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीची राजधानी झाले आहे. बालेवाडी म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केलेले टेनिस बॉल रॅकेटने प्रेक्षकांच्या दिशेने टोलावले. मुख्य स्पर्धेपूर्वी जगातील 4th मानांकित केरोलिन मेरिन, अभिनेत्री तापसी पन्नू, टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला. पहिल्यांदा तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाचं स्वागत चांगल्या प्रकारे करावं, नियमांचं पालन करून करावं आणि इतरांना आनंद देत करावं अशा प्रकारची सगळ्यांना अपील देखील करतो. जे नवीन वर्ष आहे ते महाराष्ट्राकरता सुख समाधानाचं जावं, विशेषतः दुष्काळ असल्यामुळे एक मोठं संकट आपल्या समोर आहे, पण त्याचा समर्थपणे सामना करण्याची शक्ती नवीन वर्षात आपल्या सगळ्यांना मिळो हीच अपेक्षा आहे. पुणे शहर पोलिसांनी 1 जानेवारीपासून हेल्मेट नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केल्यावर पुणेकरांनी त्याला विरोध केला आहे. शहरातील हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने घेतलेल्या बैठकीत सवनीय कायदेभंग करत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हेल्मेट सक्तीला पुणे शहरातील हेल्मेट सक्ती कृती समितीने विरोध केला आहे. या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, मोहनसिंग राजपाल, शांतीलाल सुतरवाला, संदीप खर्डेकर, विवेक वेलणकर, मंदार जोशी, धनंजय जाधव आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे येत्या गुरुवारी पत्रकार भवन नवी पेठ येथून दुचाकीवरून हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चानंतर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन पुणेकरांना यावेळी करण्यात आले आहे. पुणे शहर पोलिसांनी हेल्मेटच्या बाबतीमध्ये सक्ती सुरू केलेली आहे. अनेक नागरिकांना त्याचा त्रास होतो, त्यांच्या तक्रारी देखील आमच्या कृती समितीकडे आलेल्या आहेत. या बाबतीमध्ये आम्ही पुणे शहरातल्या सर्व आमदारांना भेटून पुणेकरांची व्यथा त्यांच्या कानावरती घातली, परंतु काही 2-3 आमदारांनी सोडलं तर त्या ठिकाणी कोणी फारशी दखल घेतली नाही. आज या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी 3 तारखेला सकाळी 9:30 पत्रकार भवन नवीपेठ या ठिकाणाहून आम्ही कृती समितीचे सदस्य आणि पुणेकर हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयावरती जाणार आहोत आणि पोलीस आयुक्तांना ही सक्ती रद्द करावी अशा प्रकारचं निवेदन त्या ठिकाणी देणार आहोत. नाही, यापूर्वी प्रत्येक वेळेला या अंमलबजावणी मागे घ्यायला लागले, कारण शेवटी कायदे लोकांसाठी असतात आणि जर बहुसंख्यांचा विरोध असेल तर तो कायदा हा निष्प्रभस ठरतो हे आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे लोकांना स्वतःच्या जीवाची काळजी नाही असं ज्यांना वाटतं त्यांचं मुळात हे गृहितकच चुकीचं आहे. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे हे असा कायदाच मुळात चुकीचा झालेला आहे. तो कायदा दुरुस्त व्हायसाठी आता आमदार आणि खासदारांवरच प्रेशर आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करतो. हा कायदा 1988 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या मध्ये पास झाला. आज जवळजवळ 40 वर्ष झाली. पोलीस खात्यातील जे वाहतूक खात्याचे जे अधिकारी आहेत किंवा वाहतूक खात्याचे पोलीस आहेत हे गेल्या 40 वर्ष हेल्मेट वापरत होते का, त्याचं उत्तर नाही असं. हा कायदा फक्त पुण्यासाठी आहे का तर महाराष्ट्रासाठी. अनेक शहरामध्ये अनेक गावामध्ये हेल्मेट न घालता अनेक दुचाकी फिरत असतात. कायद्याची अंमलबजावणी हा कायदा लोकांच्यासाठी आहे, लोकांच्या सोयीसाठी असला पाहिजे. हेल्मेट घालायला आमचा कोणाचाही विरोध नाही. हायवेवरती हेल्मेट असलंच पाहिजे, पण नागरिकांच्या स्वयंस्फूर्तीने असलं पाहिजे. कुठली सक्ती करून हे चालणार नाही. दारू पिऊ नका अशी सक्ती करत नाही, सिगारेट ओढू नका अशी सक्ती करत नाही. मग लोकांच्या जीवासाठी हेल्मेटची सक्ती का? तर याच्या पाठीमागे एक फार मोठा अर्थकारण आहे असं आम्हाला वाटतं. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नवीन वर्षाची सुरुवात पुणेकरांनी दगडूशेट गणपतीचे दर्शन घेऊन केली आहे, त्यामुळे दगडूशेट मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे. नवीन वर्ष सुखसमृद्धीचे जावो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करत आज पुणेकरांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली आहे.
भारिप बहुजन महासंघाचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले. अद्यापपर्यंत दंगल घडवणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे समाजात तेढे निर्माण कसा होईल आणि दंगली कशा घडतील हे सरकार पाहत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. नेहमीप्रमाणे असतानाच इथे 1 जानेवारीला आम्ही येत असतो. ही प्रथा 82-83 साली आम्ही सुरुवात केली होती. 90 साली हा स्तंभ असताना मिलिटरीने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला होता, सदर्न कमांडने. आजही त्यांच्याच ताब्यामध्ये आहे. यावेळेस मी असं म्हणेन की आजूबाजूच्या गावकऱ्यांनी नेहमीप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षी सोडून नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने मदत करतात त्या पद्धतीने मदत करली, त्याच्याबद्दल त्यांचंही मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, स्वागत करतो. यावेळेस लोकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात होईल असं असणार दिसते, पण शांततेने पडेल असं मी त्या ठिकाणी मानतो. पोलिसांनी फक्त अतिथाईपणा करू नये एवढीच फक्त माझी त्यांना विनंती. हो, यावेळेस वाढ होणार, याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने असणार 2018 निरोप आणि 2019 स्वागतासाठी पिंपरी चिंचवडसह लोणावळा परिसरातील हॉटेल हे नव्या नवरीसारखे नटले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. लोकांच्या मनोरंजनासाठी स्टेज शो आणि डान्सिंग पलोरही तयार करण्यात आले होते. या नवीन वर्षाचा स्वागत अगदी जल्लोषात केलं गेलं. जो हमको पुलिस की तरफ से मिली है कि प्रशासन की तरफ से कि हाँ कितने बजे तक रखना है, सारी जिम्मेदारी निभाते हुए मैंने अच्छे ढंग से अरेंजमेंट किया है. इसमें सभी प्रकार के खाने हैं, म्यूजिक है, डांस है, लाइव सिंगर है, डीजे हैं, सारी सुविधाएं मैंने दी है. आबाल वृद्धही या संगीताच्या तालावर थिरकले आहेत. पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ करत मराठी गाण्यावर जसा काटा 12 कडे गेला तसा एकच जोश सर्वत्र पाहायला मिळाला. हम बहुत मस्ती करने वाले हैं, हमारे दोस्त का होटल है और हम यहाँ पे आए हैं और हम लोग सब साथ में मिलके पार्टी करने वाले हैं. डीजे है यहाँ पे और यहाँ पे बहुत सारे फूड्स हैं और यहाँ पर के ड्रिंक्स मॉकटेल्स एंड कॉकटेल्स आर दी बेस्ट मोस्ट रिकमेंडेड होटल. मतलब एक अच्छा फीलिंग आ रहा है कि मैं होटल में आया हूँ, न्यू ईयर अभी आज यहाँ पे सेलिब्रेट करूँगा, यहाँ पे यादगार होगी, तो इसलिए बस अच्छा लग रहा है बहुत ज़्यादा. सो इससे अच्छी बात क्या हो सकती है कि हम ऐसी शुरुआत पे ऐसी अच्छी जगह से कर रहे हैं. डांस मेरा पैशन है, डांस मुझे बहुत पसंद है और मैं बहुत खुश हूँ कि मुझे मेरा जब साल खत्म हो रहा है तब भी मैं डांस कर रही हूँ और नया साल भी मैं डांस करके शुरू कर रही हूँ. फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि सर्वांनी जोरात हॅप्पी न्यू इयरचा गजर करत बघता बघता 2018 निरोप देत आनंदाने 2019 स्वागत केलं. व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता नरेप सिंहगड रस्ता परिसरातील महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू सोडा दूध प्या असा संदेश देत सर्वांना दूध वाटप केले आहे. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखाली चौकामध्ये आणि नरे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट समोर प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट व सिंहगड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दारू सोडा दूध प्या हे अभियान राबवण्यात आलं. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, वाहतूक विभागाचे देविदास पाटील यांसह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. वर्षअखेरीस मधुर संध्येला व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याकरता मोठ्या संख्येने तरुणांनी या अभियानात सहभाग घेतला. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरगाव वेगाने गाडी चालवल्यामुळे अनेकांचे अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरुवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे मत जाधवर यांनी व्यक्त केले. डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षापासून दारू सोडा दूध प्या हे अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवत आहे. ज्यावेळेला अनेक कॉलेजेसमध्ये येणं जाणं
ज्यावेळेला आमचं जास्त मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होत असताना अनेक तरुण त्या ठिकाणी दारूच्या व्यसनामध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या व्यसनामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसले. आणि म्हणून आज ज्यावेळेला आज आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आज 72 कोटीपेक्षा जास्त युवक ह्या भारत देशामध्ये आहेत. आज संपूर्ण जग ह्या युवकांकडे खूप मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं पाहत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी हॉटेलमध्ये जाण्याचा पर्याय निवडला तर दुसरीकडे मावळातील काही परिवारांनी गुलाबी थंडीची मजा घेत शेकोटी पेटवून नवीन वर्षाचं स्वागत केलंय. जसा आकाशात लख प्रकाश पडला आणि आतिषबाजीच्या आवाजाने सारा आसमंत दमदमून गेला आणि इकडे शेकोटी परिवारातील महिला पुरुषांनी एकच कल्ला केला. उत्तर भारतातील थंडीची लाट आणि गेल्या काही दिवसांपासून शहरातील पारा खाली कोसळला होता, याच गुलाबी थंडीची मजा घेत शेकोटीद्वारे न्यू इयर साजरे केले गेले. थंडी बरी वाटते, खूप वर्षांनी आता पुण्यात एवढी थंडी झाली आहे, 6 डिग्री 5 डिग्री आणि अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण थंडीचा कडकडाट सुरू आहे. भयंकर थंडी वाढली आहे पुण्यात. आमच्या इथं भयंकर तापमान कमी झालं आहे म्हणून आम्ही हा नवीन वर्ष शेकोटी करून साजरा करत आहोत. हे 2019 हे नवीन वर्ष आम्ही खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात आम्ही साजरा केला आहे. सगळ्या नातेवाईकांसमोर नंदांसमवेत साजरा केलेला आहे आणि गुलाबी थंडीचा आम्ही आनंद लुटत आहे. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतची सर्वात गुलाबी थंडी रात्र ठरली. दिवसभर हुरळी जाणवत होती. पुढील 2 दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात दिवसभर गारठा जाणवत होता. कमाल तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसने कमी होऊन 25.2 अंश सेल्सिअस नोंदवला. त्यामुळे पुणेकर दिवसाही स्वेटर, जर्किंग, कानटोपी घालून दैनंदिन व्यवहार करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसले. महावितरणाच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाने वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपदाचा सलग दुसऱ्यांदा मान मिळवला आहे. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या हस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आला आहे. स्वारगेट येथील बाबूराव सणस क्रीडांगणावर ही स्पर्धा पार पडली आहे. सलग 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धेचा आज समारोप झाला. यामध्ये सर्वाधिक 38 गुण मिळवणाऱ्या कोल्हापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचं करंडक पटकवलं आहे. महावितरण प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या हस्ते हा करंडक कोल्हापूर संघाला प्रदान करण्यात आला. यावेळी इतर संघ व उपस्थितांनी सुद्धा टाळ्यांचा गजर व जल्लोष करीत कोल्हापूर संघाचे कौतुक केले. खेळ हा प्रत्येकासाठी महत्वाचा आहे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. अपयश पचवण्याची व नव्याने उभारी घेण्याची मानसिक शक्ती मिळते. खेळाडू वृत्ती आणि सांघिक भावना वृद्धिंगत होते. संधी मिळाली की त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे ही स्पर्धा महावितरणमधील खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची असल्याचे मत प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. खरे तर ही स्पर्धा एका सेंट्रलाइज प्लेसमध्ये व्हावी याकरता आम्ही बालेवाडी स्पोर्ट्स सेंटरमध्ये करावा असा मानस होता, परंतु तिथे खेलो इंडिया कॉन्टेस्ट होत असल्यामुळे आपल्याला ती जागा मिळाली नाही. मागच्या वर्षी नाट्यस्पर्धा आणि खेळाडू स्पर्धा ही सुरू झाली. निश्चितपणे त्या सुरू करण्यामागे एक कंपनीचा एक उद्देश होता, एक टीम स्पिरिट, एकजुटीची भावना तयार होऊन वर्षभरासाठी महावितरण कंपनीचं उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चितपणे या इव्हेंटचा फायदा होतो. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय कोरेगाव भीमा येथे दाखल. कोरेगाव भीमा येथे कडेकोट बंदोबस्त, पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची माहिती. क्रीडा राजधानीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आणि पुण्यातील हेल्मेट सक्तीला हेल्मेट कृती समितीचा विरोध, सवर्णीय कायदे भंग करून काढणार मोर्चा. त्याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.